RCF मध्ये AC इन्स्टॉलेशनचं काम चालू होतं कंट्रोल रूममध्ये. साधारणतः 4:45 दरम्यान त्या ठिकाणी कॉम्प्रेसरचा ब्लास्ट झालेला आहे आणि त्यामध्ये 3 जण मयत झालेले आहेत आणि 3 जखमी आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारची वायुगळती किंवा इतर कोणतंही काही असं नाही आहे आणि या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.